नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचं गणित कसं सोडवायचं, म्हणजे आपल्याला फायनल अकाउंटचे गणित सोडवता तर येतातच, परंतु जर का भागीदाराचं भांडवल खाते आपल्याला तयार करायचं असेल तर ते कशा प्रकारे तयार करायचं ते आज आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी हे मी गणित एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, तर ते तुम्ही सुरुवातीला आपण बघूया. तर आपली पहिली सर्वप्रथम स्टेप काय असते की गणित नीट समजून घेणे आणि त्यानंतर समजण्याच्या खुणा करणे. चला तर मग सुरू करूया. रुचा आणि जुली भांडवलाच्या प्रमाणात, रुचा आणि जुली भांडवलाच्या प्रमाणात, म्हणजे 40,000 आहे रुचाचं जुलीचं भांडवल आणि रुचाचं 80,000, म्हणजे यांचं प्रमाण काय राहील, 2:1. म्हणजे हिचं शिल्लक आहे म्हणजे 2:1, म्हणजे 4×4 × 4 × 2 किती होतात, 8, म्हणजे 4×1 = 4 आणि 4×2 = 8, म्हणजे 2:1 भांडवलाचं प्रमाण यांचं राहणार आहे. मग येणाऱ्या या भागीदारी संस्थेचं खाली आता यांनी ताळेबंद पत्रक म्हणजे 23 पत्रक आपल्याला दिलेलं आहे, समजणं वाचून घ्या. अखेरच्या शिल्लक मालाचे लागत मूल्य 88,000 असून त्याचे बाजार मूल्य किती हजार आहे, 90,000. आता लागत मूल्य कमी आहे परंतु बाजार मूल्य जास्त आहे, आपण कोणतं मूल्य लक्षात घेणार आहोत, जे मूल्य कमी आहे ते, म्हणजेच 88,000 आपण लक्षात घेणार आहोत. नंतर दुसरी समजणं, रुचा आणि जुली यांनी व्यवसायात अनुक्रमे 3,000 आणि 2,000 स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरता उचललेले आहेत. तर रुचावर खून करा आणि जुलीवर खून करा. नंतर आहे मोटार गाडीवर वार्षिक 5%, मोटार गाडी बघून घ्या. नंतर आहे संयंत्र सामग्रीवर वार्षिक 7%, संयंत्र आणि सामग्री, संयंत्र सामग्री बघा यामध्ये आपल्याला पद दिलेलं आहे. इथे आपण खून करून घेत आहोत. नंतर जी समजण्या, ऋणकोवर 5% दराने संशयित बुडीत कर्ज निधीची तरतूद करा. तर ऋणकोवर सुद्धा आपण इथे खून करून घेऊया. नंतर आहे अदत्त मजुरी, तर अदत्त मजुरी आपल्याला काढावी लागणार आहे. तर अदत्त मजुरी, मजुरी या पदावर खून करून घ्या. आता इथे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, मजुरी व वेतन, तर यावर आपल्याला मजुरीवर खून करून घ्यायचे. नंतर दिलेलं आहे त्यांनी 6,000 माल उधार खरेदी केला. आता 6,000 माल आपण कसा खरेदी केलेला आहे, उधार खरेदी केला, खरेदीवर खून करा. परंतु लेखा पुस्तकात नोंद झालेली नाही आणि 6,000 माल विकला परंतु त्याची सुद्धा नोंद झालेली नाही, म्हणजे खरेदीवर आणि विक्रीवर सुद्धा खून करा. तर आता त्यांनी इथे खरेदी परत हे पद दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे एक अंडरलाईन करायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल खरेदीवर 2 खुणा करा. तसेच आपल्याला त्यांनी विक्री परत सुद्धा दिलेलं आहे, इथे एक अंडरलाईन करा, म्हणजे आपल्याला हे विक्रीमधून मायनस करायचं आहे, ते 2 खुणा करा. अशा रीतीने आपल्या समजण्याच्या खुणा करून झालेल्या आहे. आता मित्रांनो, आपल्याला सोडवायचं आहे गणित. तर त्यासाठी आपल्याला काय काय तयार करावं लागणार आहे, तर व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक आणि त्याचबरोबर आपल्याला भागीदारांचं भांडवल खातं तयार करायचं आहे. चला तर मग आखणी करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या इथे तुम्ही बघू शकता आखणी केलेली आहे व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक आणि भागीदारांचे भांडवल खाते. अशा प्रकारे आपण आखणी करून घेतलेली आहे. चला तर मग सुरू करूया आपण गणित सोडवायला. आता सर्वप्रथम पद दिलेलं आहे त्यांनी आपल्याला खरेदी, खरेदीवर 2 समजणे आहे. काय, खरेदी परत आपण खरेदीमधून खरेदी परत वजा करणार आहोत. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे समजणेमध्ये, की 6,000 माल उधारीवर विकली, खरेदी केला परंतु नोंद झालेली नाही, म्हणजे अनोंदित खरेदी आहे. तर ते सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. चला तर मग, तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी खरेदीचं कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. अनोंदित खरेदी 6,054,000 आणि परत 6,048,000 बाहेर आलेले. त्यानंतरचे आपले पद होते की स्कंद. आता आपल्याला स्कंद व्यापार खात्यात घ्यायचं आहे. स्कंद आहे 89,500, तो मी इथे घेतलेला आहे सुरुवातीचा स्कंद. मजुरी व वेतन यावर आपल्याला समजणं विचारलेली होती की अदत्त मजुरी, आपलं मजुरी व वेतन 2,800, त्यांनी इथे आपल्याला समजणं विचारलेली आहे अदत्त मजुरी 800. तर ते मी इथे करून घेतलेलं आहे 3,600. कोळसा व इंधन आणि खरेदीवरील वाहतूक खर्च आपण इथे घेतलेला आहे. आता नंतर आपली जी काही नावे बाजू आहे यामधील व्यापार खात्यातली पदे आपली झालेली आहे की आपल्याला कोणकोणती घ्यायची होती. आता बाकीची जी काही संपत्ती आहे आणि जाहिरात झालं, वेतन झालं, त्याच्यानंतर कार्यालय भाडे, सामान्य खर्च वगैरे आपला हा व्यापारी म्हणजेच खर्च आहे, तो आपला नफा तोटा खात्यात जाणार आहे. तर इथे बघू शकतो तुम्ही भांडवल खाते आपल्या ताळेबंद पत्रकात येणार आहे, म्हणजे आपल्याला भांडवल खाते रुचा आणि जुली यांचं सेपरेट तयार केलेलं आहे, तिथे जाणार आहे. नंतर आहे धनको, देत आहे आपली, तर धनको मी इथे लिहून घेत आहे 22,000.
नंतर मित्रांनो विक्री, आता विक्रीवर दोन खुणा आहेत, म्हणजे आपल्याला विक्री परत त्यातून मायनस करायचे आहे आणि अनोंदित विक्री आहे 6000 रुपये, तर ती आपल्याला तिथे ॲड करायची आहे. तर विक्रीची नोंद कुठे होते? व्यापार खात्याच्या जमा बाजूला. तर ती आपण इथे करून घेणार आहोत. तर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता, मी विक्रीची नोंद करून घेतलेली आहे, आपलं 1,46,000 बाहेर आलेले आहेत. नंतर आहे संशयित कर्जनिधी. संशयित कर्जनिधी हा आपण ऋणकोमध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर ऋणकोमध्ये आपण इथे दुसरी नोंद करून घेऊया. नंतर आहे देवीपत्र. देवीपत्र आपली देत आहे, तर ती सुद्धा आपण ताळेबंद पत्रकाच्या देता साईडला लिहून घेणार आहोत. देवीपत्र 12,000 आपण इथे लिहिलेलं आहे. नंतर मित्रांनो आपल्याला पदे दिलेले आहे व्यापार खर्च. नंतर आहे जाहिरात. जाहिरात किती दिलेली आहे इथे? इथे काय आता गुपित समायोजना, म्हणजे इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 2 वर्षाकरिता 4,000. आता 2 वर्षाकरता 4,000 असणार आहे, तर मग एका वर्षा किती करता किती हजार असणार आहे मित्रांनो? तर एका वर्षाकरता असणार आहे 2,000, म्हणजेच आपल्याला ही सुद्धा नोंद करायची आहे. तर आपण करून घेऊया ह्या दोन नोंदी. तर मित्रांनो आता व्यापार खर्च, याच्यावर आपल्या समजणे विचारलेली आहे का व्यापार खर्चावर? नाही, तर मी इथे टाकून घेतलेलं आहे. नंतर आहे जाहिरात 4,000. आता त्यांनी सांगितलं की 2 वर्षाकरता, एका वर्षाकरता असणार आहे 2,000, म्हणजे 2,000 कशा आहेत? आपल्याला अगोदर प्राप्त झालेले आहेत. ते आपल्याला या वर्षात वापरले का? तर नाही, तर ती पुढच्या वर्षासाठी आपण वापरणार आहोत. ती आपली संपत्ती असणार आहे, म्हणून त्याला पूर्वप्राप्त 2,000 घेतलेले आहे. नंतर कार्यालय भाडे, हा सुद्धा आपला कोणता खर्च आहे? की प्रत्यक्ष खर्च नसून हा व्यापारी खर्च आहे. प्रत्यक्ष जे काही खर्च केलेले असतात, म्हणजेच खरेदीवर करण्यात येणारा खर्च आपल्याला व्यापार खात्यात नोंदवायचा असतो आणि विक्रीवर करण्यात येणारा खर्च आपल्याला नफातोटा खात्यात. तर जाहिरात आपल्याला नफातोटा खात्यामध्ये घ्यायची आहे. नंतर सामान्य खर्च सुद्धा, आणि आता खरेदीवर वाहतूक खर्च आपण कुठे घेतला? व्यापार खात्यात. आता काय विचारलेलं आहे? विक्रीवरील वाहतूक खर्च, तो आपण घेणार आहोत नफातोटा खात्यामध्ये, विक्रीवरील वाहतूक खर्च. तर नंतर आता आपले आहेत संपत्तीचे पद, तर ते आपण ताळेबंद पत्रकात घेणार आहोत. तर आता संपत्ती, स्वमालकाची संपत्ती, स्वतःच्या मालकीची असणारी संपत्ती ही आपली संपत्ती आहे. नंतर आहे मोटर गाडी, हिच्यावर सुद्धा समाजने विचारलेले, ते आपण करून घेणार आहोत. आणि या प्रकारे अशा प्रकारे आता इथे नोंदी करणार आहोत. मित्रांनो मी अगोदरच लिहून घेत आहे, जेणेकरून की आपला व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून. तर मित्रांनो इथे आपण संपत्तीच्या नोंदी केलेल्या आहेत, जसं की मोटर गाडी, म्हणजे पदांच्या नोंदी मी इथे केलेल्या आहे. त्याच्यावर आपल्याला 5% घसारा, संयंत्र व यंत्र त्याच्यावर 7% घसारा. घसारा कसा करायचा ते तर तुम्हाला माहितच आहे, आपण फक्त एक्झाम्पल बघत आहोत. आता ऋणको, आता ऋणको तुम्ही बघू शकता त्यात 62,000. आता आपल्याला त्यांनी काय विचारलेलं होतं? ऋणको 62,000 विचार होत्यात. दोन समजणं, एक काय होती की ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत कर्जनिधी आकारावा. तर आता अनोंदित विक्री, आता अनोंदित विक्रीची समजणं, आता प्रत्येक समजणीच्या किती नोंदी होत असतात? तर मित्रांनो प्रत्येक समजण्याच्या 2 नोंदी होत असतात, तुम्हाला माहितच आहे. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं? 6,000 माल उधारीवर खरेदी केला, मग नोंद झालेली नाही. आणि विक्रीसुद्धा 6,000 माल केला, परंतु त्याची सुद्धा नोंद झालेली नाही. तर अनोंदित विक्री, आपल्याला अनोंदित विक्रीचा संबंध कोणाशी येत असतो? ऋणकोशी. तर अनोंदित विक्री ही अनोंदित विक्री ऋणकोमध्ये अधिक करा 6,000 रुपये. मित्रांनो हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट समजणं आहे की आपल्याला लक्षात राहत नाही आणि ही विचारली जाते. तर ऋणकोवर अनोंदित विक्री प्लस केली, आपल्याला कोणत्या ऋणकोवर बुडीत कर्ज निधी आकारायचा असतो? तर शुद्ध ऋणको. शुद्ध ऋणको किती आहेत मग आपले? 68,000. तर बुडीत कर्ज त्याच्यावर आकारायचा 5%. आता मित्रांनो तुम्ही जर का असं केलं की ऋणको आहे 62%, तिच्यावर आकारला 5%, बुडीत कर्ज निधी 62,000 आपला बुडीत कर्ज निधी कमी येणार आहे. आणि नंतर जर का अनोंदित विक्री प्लस केली तर आपलं उत्तर इथे जास्त येणार आहे, परंतु आपलं ते गणित पूर्णपणे चुकणार आहे. तर मित्रांनो शुद्ध ऋणकोवर आकारा. आता नंतर आहे आपल्याला अनोंदित खरेदीसुद्धा विचारलेलं आहे. आता अनोंदित खरेदी किती आहे आपल्या? 6,000. तर अनोंदित खरेदीचा संबंध येणार आहे आपला देयपत्राशी, म्हणजेच आपल्या धनकोशी. तर आपल्याला त्यामध्ये सुद्धा ते ॲड करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही ते आपल्याला बघू शकता. नंतरचं पद आहे स्वमालकी, तर आता ती ते सुद्धा मी पद इथे टाकून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे आपलं काय झालं? तर जे काय आपले पद होते तर ते पद आपले झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? गुपित समजणं. गुपित समजणेच्या किती नोंदी होत असतात? 2 नोंदी होत असतात. तर गुपित समजणेच्या सुद्धा आपल्याला दुसरी नोंद करावी लागणार आहे. तर एक आपण जाहिरात इथे आपण एक केलेली आहे पूर्वप्राप्त, तर पूर्वप्राप्त जाहिरात आपली संपत्ती असणार आहे, तर ती आपल्याला संपत्ती साईडला दर्शवायची आहे. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे? समजणेच्या डबल नोंदी. मित्रांनो मी केलेल्या आहेत, म्हणजे अगोदर मी लिहून घेतलेले आहे, तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? बुडीत कर्ज. आता ऋणकोवर जी समजणं होती
तर आपल्या सुरुवातीपासून आपण डबलच्या समजण्याच्या नोंदी करणार आहोत. आता आपले जेव्हा सर्व पदं टाकून होतील, आपले पूर्ण समजण्या करून होतील, तेव्हा शेवटची पद स्टेप काय आपली की पूर्ण गणिताच्या समजण्या आहेत त्या सुरुवातीपासून वाचायच्या. आता शिल्लक माल, अखेरचा शिल्लक माल म्हणजे संवरण स्कंद 88,000 आणि बाजार मूल्य 90,000. कमी कोणतं आहे? 88,000. तर जे मूल्य कमी आहे आपल्याला ते घ्यायचं आहे 88,000. तर आता संवरण स्कंदाची नोंद कुठे कुठे होणार आहे? ताळेबंद पत्रकात आणि व्यापार खात्याच्या जमा बाजूला. तर चला तर करून घेऊया. तर मित्रांनो, संवरण स्कंद तुम्ही बघू शकता जमा बाजूला आणि इकडच्या साईडला सुद्धा मी घेतलेला आहे. नंतर दुसरी समजणं, रुचा आणि जुली यांनी अनुक्रमे व्यवसायातून 2,000 आणि 3,000 वैयक्तिक रुपये उपयोगाकरता उचलले, म्हणजे त्यांनी काय केलं? उचल केलेली आहे. आता उचलच्या सुद्धा दोन समजणाच्या नोंदी होतील. आता यांनी जर का दोघींनी उचल केली तर आपल्या व्यवसायातली संपत्ती कमी झालेली आहे, म्हणजे व्यवसायातली संपत्ती गेली, म्हणजे ती व्यापार खात्याच्या जमा बाजूला उचल रुचा आणि जुली. आता ही उचल आपल्याला काय करायची आहे? भागीदारांच्या भांडवल खात्यामधून ती आपल्याला मायनस करायची आहे. तर चला तर मग भागीदारांच्या भांडवल खात्यामध्ये नोंदी करून घेऊया. आता भागीदारांच्या भांडवल खात्यावर शिल्लक का किती आहे? रुचाच्या आहेत 80,000 आणि जुलीच्या आहेत 40,000. तर ते आपण भागीदाराच्या भांडवल खात्यात टाकून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता रुचा आणि जुलीच्या इथून आपण घेतलेलं आहे. नंतर आता भागीदाराच्या भांडवल खात्यावरच्या शिल्का मी इथे टाकले आणि उचल, उचल कोणत्या साईडला जात असते? तर नावे साईडला. तर उचल 3,000 आणि 2,000 आपण इथे घेतलेली आहे. नंतरची समजणं आहे आपली, मोटार गाडीवर वार्षिक 5% आणि यंत्रसामग्रीवर 7% दर आहे. तर इथे आकारलेलं आहे. आता घसारा आपला व्यापारी खर्च आहे, म्हणून तू कुठे जाणार आहे? अप्रत्यक्ष खर्च असल्यामुळं तो आपला जाणार आहे नफा तोटा खात्यात. तर मी इथे घसारा घेतलेला आहे मोटर गाडी आणि संयंत्रावर. इथे आपण दुसरी नोंद त्याची करून घेतलेली आहे. नंतर आहे ऋणकोवर 5% दराने. तर ऋणकोवर आपण इथे 3,400 बुडीत कर्ज आकारलं. नंतर बुडीत कर्ज आपल्या नफा तोटा खात्यात येत असतं 3,400. व आता इथे त्यांनी आपल्याला पद दिलेलं होतं की संशयित कर्जनिधी, म्हणजे हा जुना संशयित कर्जनिधी आहे तो इथून आपण वजा केलेला आहे 1,200. बाहेर आले आपले 2,200 रुपये. नंतरची आपली समजणं काय आहे? अदत्त मजुरी. आता अदत्त मजुरी आपण मजुरीमध्ये काय करणार आहोत? अधिक करणार आहोत. आणि अदत्त मजुरी आपली देता असल्याकारणाने अदत्त मजुरी मी इथे घेतलेली आहे आणि तिची एक नोंद इथे झालेली आहे. नंतरची समजणं आहे मित्रांनो, आपलं 6,000 माल उधार खरेदी केला. आता खरेदीमध्ये आपण ते ॲड केलेलं आहे आणि अनोंदित खरेदी आपण देता साईडला घेतलेली आहे. नंतर आहे अनोंदित विक्री, म्हणजे अनोंदित विक्रीसुद्धा 6,000 ती घेतलेली आहे. आणि त्याचा संबंध कशाशी येणार आहे? तर ऋणकोशी. तर अनोंदित विक्री आपण इथे ॲड केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या पूर्ण समजण्याच्या नोंदी ह्या झालेल्या आहे. आता आपली शेवटची स्टेप काय की गणित क्लोज करणे. आता गणित क्लोज करत असताना आपल्याला सर्वप्रथम कोणतं खातं क्लोज करतो? तर व्यापार खातं. चला तर मग आता व्यापार खातं क्लोज करूया. मित्रांनो, मी अगोदर इथे बेरीज केली. जमा साईडची 2,39,000 आलेली आहे. नंतर ही पूर्ण बेरीज 2,39,000 मायनस केली, उत्तर आलं 93,100. हा आहे आपला ढोबळ नफा. आता ढोबळ नफा 93,100 हा आपण कुठे स्थानांतरित करत असतो? नफा तोटा खात्याला. तर इथे ढोबळ नफा 93,100. आता 93,100 आपल्याला काय करायचं? ही पूर्ण बेरीज आपण करून घेणार आहोत आणि ती मायनस करणार आहोत. यावरून आपला येणार आहे शुद्ध नफा. तर मित्रांनो, आता 93,100 आपलं गणित होणार आहे 93,100 क्लोज. मी काय केलं? 93,100 पूर्ण बेरीज मायनस केली आणि उत्तर आलं 72,634. आता 72,634 आपल्याला या दोघींना काय करावं लागणार आहे? वाटून देणार लागणार आहे. तर ते देत असताना कोणत्या प्रमाणात? तर 2:1 या प्रमाणात ते आपल्याला द्यावं लागणार आहे. 2:1 प्रमाणात 48,423 आणि जुलीला 24,211 असं दिलेलं आहे. 72,634 गणित क्लोज झालं 93,100. तर इथे आपण आता काय केलं की जी काय आपला नफा आलेला आहे की रुचाचा आणि जुलीचा, तो आपण काय केला? त्यांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित केला, म्हणजे नफा तोटा खाते 48,000 आणि 24,211. तर तुम्ही इथे बघू शकता. आता काय केलं मग मी? याची बेरीज करून घेतली. याची बेरीज झाल्याच्या नंतर समजा जी काही रुचाची आहे तर त्याला 64,211 त्यामधून 2,000 मायनस केले आणि 1,24,424 3,000 मायनस केले. तर शिल्लक आलेली आहे ही. तर ही शिल्लक आपल्याला कुठे घ्यावं लागणार आहे? आता ताळेबंद पत्रकात, की त्यांच्या भांडवल खात्याची शिल्लक म्हणून. तर मी इथे घेतलेली आहे भांडवल खात्याची शिल्लक रुचा आणि जुली आणि त्यांच्या एकूण बेरीज आलेली आहे 1,87,634. मित्रांनो, आता भांडवल खाते का तयार केलं? तर आपल्याला सांगितलेलं होतं भांडवल खाते तयार करा. जर का त्यांनी सांगितलेलं नसतं तर आपण काय केलं असतं? डायरेक्ट भांडवल खात्यात रुचाचं भांडवल टाकलं असतं 80,000 आणि त्यामधून जी काय आपली उचल आहे ती मायनस केली असती आणि जो काय आपला नफा आहे तो प्लस केला असता आणि डायरेक्ट बाहेर
बेरीज आपण घेतलेली असती, परंतु आपल्याला भागीदाराचं भांडवल खातं तयार करायला सांगितलं म्हणून मी इथे ते तयार केलेलं आहे. आता अशा प्रकारे मित्रांनो आपलं पूर्ण गणित सोडवून झालेलं आहे. आता शेवटची स्टेप काय आपली, की ताळेबंद पत्रकाची बेरीज बरोबर आणणे, म्हणजेच आता ताळेबंद पत्रकाची बेरीज आपल्याला क्लोज करायची आहे. तर चला तर मग ताळेबंद पत्रकाच्या देयता आणि संपत्ती बाजूची बेरीज करून घेऊया. तर मित्रांनो आता आपली ताळेबंद पत्रकाची संपत्ती बाजूची जी बेरीज केली मी, ती आलेली आहे 228,434 आणि देयता बाजूची सुद्धा 228,434 आलेली आहे. म्हणजेच आपलं गणित काय आहे, तर आपलं गणित आलेलं आहे बरोबर आहे, कारण की दोन्ही साईडची जर का बेरीज इक्वल आली तर आपलं गणित हे बरोबर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पूर्ण गणित झालेलं आहे, की आय होप पूर्ण गणित तुम्हाला समजलेलं असेल. ज्या काही इम्पॉर्टंट समजण्या असतील, जसं की ऋणकोवरील समजना बघितली तुम्ही, त्याच्यानंतर जी काय आपली गुपित समजणं आहे जाहिरातीवर, ती सुद्धा कशी करायची ते बघितलं, हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये उपयोगी पडेल. आणि मित्रांनो तुमच्या जर काय अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा.